माझी बहीण घरी दिसत नाही, होऊ शकते इलाज जरा सध्या गावातल्या डॉक्टर फिरतेत ना गोळ्या वगैरे देते, तसं काही इला थोडाफार अनुभव आहे, घरी नाही दिसून राहिली, गेली असेल कोणाकडे, आवाज देऊन पाहतो। आवाज जरी करता ओळखला असता तर अशा भाषेमध्ये बोलली नसती। बापूंना आणे, अरे तू वयस वाटते, लगे दिवसात आला मा मोठा साजरा आहे मा, मी काय म्हणते बापू असा कसा रे बहिणीच्या घराची वाट पाहत बसतो आज। मी म्हटलं पहिल्यांदा जेव्हा आवाज दिला त्या आवाजाला माझ्या ओळखलं नाही, तुला म्हणून तर अशी भाषा बोलली। अरे नान्या मला एक सांग, आता एवढा दिवाळी सारखा दिवाळीचा सण आहे, मला असं वाटलं आणि तुला तर माहित आहे आज माझं कोणतं काम राहते सोयीन सारखं काम। हो हो बरोबर आहे, पोट दुखलं, कोणाची गाठ सरकली, कोणाला काही झालं तर मी ते तुळासाठी जाते, मला वाटलं कोण नाही कोणी वाटलं असेल काय म्हणत तू त्या भाषेमध्ये बोलली। बरोबर आहे, मी नाही का असं उद्धटपणे बोलली रे, तुला राग आला का? नाही नाही नाही, राग कशाचा, बहीण भावाचा कुठं राग राहते का? नाही ना, बरोबर आहे ना। बरं मी काय म्हणते, काही काळजी करू नको, एवढ्या दिवसाने आला बापू, मला एक सांग तुझे काय कोणतं काम आहे असा काउन रे, खापर खापर घालणं पुण्याकडे चाल, तुझा चेहरा काबर केला रे बापू। आता मी कास्तकारीचं काम करतो आणि कास्तकार माणसाची दयना कोण्या पद्धतीची आहे तुला सांगण्याजोगं काही नाही, नवीन तुला सगळ्या गोष्टी कळते, काही मी सर्व्हिस पाण्यावर आहे तर माझं शरीर प्रकृती बरोबर राहणार आहे, चार सहा जणांचं कुटुंब त्या तीन एकर त्या शेतीवर पालन पोषण करायला लागते आणि निसर्ग साथ देत नाही, तुझं बरोबर कमला, तुला सांगितल्याशिवाय मार्ग नाहीये। आपल्या वडिलांच्या हातची जोडी होती पहिला आणि त्याच्यात काही या मिरगाच्या वेळेला एक बैल आजारानं मरून गेला, मोठ बेकार झालं रे। अरे हे बैल मेले करायचं असं वाटतं का एखाद्या आपल्या घरचा सदस्य मेला की काय? बरोबर आहे, आणि मग तू कसं काय केलं रे? आणि शेती आता कोणाच्या भरोश्यावर कसं काय करावं, मोठा चिंतेमध्ये पडलो मी, गावातील चार लोकांना मी पैसे मागितलं पण कोणीच मला पैसे दिले नाही। माय बाई, अरे कोणी कोणाचं होत नाही, कोणी वेळेवर पैसे देत नाही मला माहित आहे, म्हणून मी चांगल्या पर्याय का आजमावा ह्या लोकांनी। बरोबर आहे की नाही? म्हणून मी म्हटलं आता हे शेती कोण्या पद्धतीने वाहते म्हणून त्या बैलाला जोड घेण्यासाठी चार जणांना पैसे मागितले पण एकही मनुष्याला पैसे दिले नाही, म्हणून मला असं वाटलं की माझे भाऊजी कापडाचा धंदा करतात आणि धंदा म्हटलं की त्या माणसाकडे 24 तास पैसे राहते। मी म्हटलं माझ्या बहिणीकडे जातो, सर ते शेवटचा उपाय आहे, दिले तरी बरं नाही दिले तरी बरं, 20,000 रुपये तुला मागून घेतो म्हटलं आणि मी माझ्या बैलाला जोड भरतो आणि मी माझी शेती पेरून घेईन म्हटलं। काय आहे, कधी का नव्हता भाऊ बहिणीच्या घरी आला नाही, पैशाचं काम पडलं का बरोबर बहीण आठवते, हे नाते गोते सगळे तसेच राहते, पैशाचं काम असलं तर नाते गोते आठवते आणि पैशाचं काम नसलं खायचं असलं तर बरोबर आपलं दूर दूर पडते, मला माहित होत कोणतं नाही कोणतं कारण असणार समोरून, ह्या ह्या चोपाळ्या मला माहित होत कोणत्या नाही कोणत्या कारणानं आला असं म्हणून, असं नाही म्हणला तर बाई दिवाळीचा सण आहे तर तुला न्यायालय आलो म्हणून बाई बैल मेला म्हणजे पैसे पाहिजे, जस काय पैशात झाड लागला खल्लर 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 पडते पदापत, असा हा माणूस आहे कोणासंग बोलून राहिली नाही, हे मनातल्या मनात बोलत होती। हा हा काय म्हणतो, आधी सवयच आहे तशी। अरे सांगू का बापू, तुला तर माहित आहे मा आमचा धंदा म्हणजे हातावर अन्न आणि पानावर खाणं रे। अरे हातावर अन्न आणि पानावर खाणं आहे बापू, अरे आजच तुझे भाऊजी नाही का नागपूरला गेले मा, अरे आणि का 50-60 हजार रुपये होते घरी, होते नव्हते सगळे पैसे खाली कुरी घेऊन तुझे भाऊजी गेले नागपूरला, सगळे पैसे घेऊन गेले, होऊ शकते कपड्याचा धंदा आहे माल आणायला गेले तर पैसे मिळलेच असाल, याच्यामध्ये काही शंकाच नाही आहे बापू। हा तू किती काही झालं तरी माझा पाठचा भाऊ आहे मा, बरोबर आहे, त्याच्यासोबत तुम्ही कधी खोट बोलून राहू शकत रे? नाही 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 नाही, आणि तुला सांगते मा 1 रुपया सुद्धा घरी ठेवला नाही, होते सगळे पैसे घेऊन गेले बापू, आता काय करू रे, अरे नाही देऊ शकत मा तुला मी पैसे, तू आपल्या जीवाला एवढा काही तू हे करू नको सोच,
नाही आहे ना नको नाही देशील तर पण मी मोठी आशा घेऊन आलो होतो म्हणजे कसं की दोघही बहीण भाऊ आपण एका उदरातून जन्म घेतला रक्ताचं नातं आहे माझ्यावरती जरी कर्तव्य संकट आलं तर तुझ्या डोळ्याला असू येईल आणि तुला जर कमी जास्त झालं तुझ्यावर संकट आलं तर माझ्या डोळ्याला असू येईल म्हणून हे आशा घेऊन तुझ्याकडे आलो बापू तू काही मान कसंही मान पण माझ्याकडे पैसे नाही आहे रे बापू ठीक आहे नाही आहे ना तर ठीक आहे मी जातो अजून काही ना काही कोणती ना कोणती व्यवस्था करा लागेल नाही तर शेती पडी ठेवण्याचा प्रसंग येईलच असं मला अंदाज वाटतो काय करू देवा किती काही झालं तरी माझा पाठचा भाऊ आहे आज आज जर मी त्याला पैसे दिले नाही तर त्याला कोण मदत करणार आहे आज त्याचा लहान लहान मुलं आहेत त्याचा संसार उघड्यावर येऊन जाईल त्याला मागे पुढे कोणी नाही माझ्याशिवाय त्याला कोणी नाही ना सासू सासरे ना मोठा भाऊ जेणेकरून त्याला धीर देणार नाही नाही मला मदत करावंच लागेल किती काही झाला तरी भाऊ भोजवाय आपल्या भावाची पाठ मलाच झकावं लागेल नाही मी त्याला आवाज देते आणि माझ्या घरच्या मालकाने 20,000 रुपये ठेवले होते त्याला देऊनच देते बापू ए नान्या इकडे मा बापू तू काही काळजी करू नका तू थांब माहितीस असं का नाही तू नाही का पाहिजे भदाला वगैरे नाही का घरामध्ये काही ना काही राहितेस मी देईन तुला कमला तुझे पैसे चोरून लपून जरी असेल तर मी अंधारात नाही अंधारातच आणून देईन बापू तू काही काळजी करू नको हे तुझी झोपडते मोठी बहीण आहे ना तू कोणत्या गोष्टीचं टेन्शन घेऊ नको ठीक आहे तुझ्या जीवा तुझ्या जीवासाठी एवढी मोठी बहीण उभी आहे तू काही काळजी करायची नाही थांब माहितीस बहीण होते भावावरती किती जरी करताना आपत्ती आली तर मन तिचं कुपार लावल्याशिवाय राहणार नाही नान्या मी का म्हणते मी का म्हणते हे बरोबर पैसे ठेवशील आणि हे बरोबर पैसे ठेवायचे मा आणि कोणाला सांगायचं नाही ह्या कानाची गोष्ट त्या कानाला गेली नाही जाऊ देत म्हटलं ना मी आहे सांगू राहिली ना हो तर ऐकू तोंडातून शब्द सुद्धा काढायचा नाही अरे भिंतीने सुद्धा काढलं असतं बरोबर अरे सकाळी नाही का मा डेरान मला पैसे मागत होते मी त्याला दिले नाही आणि तुला दिले मला असं माहित झालं काय म्हणते बरोबर नाही मा आणि तू पैशाचं बरोबर जतन करशील आणि नाही का बरोबर ठेवतो मा मला पाहू दे कोणी आहे का नाही तर ठीक आहे मला बाहेर पाहू दे पाहू दे पाहू दे पाहू दे मी काय म्हणते ह्या रस्त्याने नको जाऊ ह्या 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 रस्त्याने इकून मागून मागून जातो बाया बसले आहे बाया नाही का मला चुकल खोल राहते तिचा भाऊ याला म्हणन आणि आपल्या भावाला नाही काही ना काही गाठून मागून दिलं म्हणून मग ह्या बायाच्या समोर नको जाऊ ह्या माणसाच्या मागून मागून जा ना ठीक आहे इकडून जातो जा माझा माझा लाला जा आणि बरोबर नाही का जातो ना हो जा बापू लागलं का मा चालणार ह्या गोष्टी लागलं का नाही लागलं का माझं भाऊ ठीक आहे जातो ठीक आहे जातो शेवटी तिला दया आली जातो बैल बजारामध्ये जातो आणि बैलाला जोड भरून देतो माझ्या मी संसार